खूप वर्षांपूर्वी एका शेतात प्राण्यांना चाऱ्याशिवाय सोडून दिलं होतं। लाल कोंबडीने अन्न शोधण्यासाठी संपूर्ण शेत फिरण्याचा निर्णय घेतला। ती पहिल्यांदा गायीकडे गेली। अन्न शोधण्यासाठी तू माझ्या सोबत येशील का? नाही, मी नाही येऊ शकत, खूप गर्मी आहे, माझ्याने चालणं होणार नाही। मग ती डुकराकडे गेली। तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकतोस का? नाही, मी नाही येऊ शकत, इथे खूप उकडतंय, मी इथून हलूही शकत नाही। नंतर ती कुत्र्याकडे गेली। तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकशील का? नाही, मी नाही येऊ शकत, इथे खूप उकडतंय, मी चालूही शकत नाही। आणि शेवटी ती बदकाकडे गेली। अन्न शोधण्यासाठी माझ्या बरोबर येशील का? नाही, मी नाही येऊ शकत, खूप उकडतंय, मी पाण्यातून बाहेरही नाही येऊ शकत। जेव्हा कोणीच तिच्या सोबत यायला तयार नव्हते, कोंबडीने स्वतःच शेत सोडण्याचा निर्णय घेतला। चालता चालता तिला जमिनीवर गव्हाचे काही दाणे सापडले। तिला खूप आनंद झाला आणि ती शेतावर परत आली। तिने गव्हाचे दाणे पेरण्याचा निर्णय घेतला। तिला वाटलं की तिचे मित्र तिला मदत करतील। गाय, हे पहा, मला गव्हाचे दाणे मिळाले, तू माझ्या सोबत दाणे पेरशील का? नाही, मी तुला आधीच सांगितलंय, खूप गर्मी आहे। कोंबडी डुकराकडे गेली। मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळाले, तू माझ्या सोबत पेरशील का? नाही, मी नाही करू शकत, यासाठी हवामान खूपच गरम आहे। नंतर ती कुत्र्याकडे गेली। मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत, तुला माझ्या सोबत पेरायला आवडेल? नाही, खूपच उकडतंय। आणि शेवटी ती बदकाकडे गेली। बदक, बघ, मला गव्हाचे दाणे मिळालेत, तुला माझ्या सोबत पेरायला आवडेल? नाही, एवढं उकडतंय की मी पाण्यातून बाहेरच येऊ शकत नाही। ठीक आहे, मी स्वतःच पेरणी करेन। जेव्हा तिने पाहिलं की कोणीच तिची मदत करत नाहीये, तेव्हा तिने स्वतःच पेरणी करण्याचा निर्णय घेतला। आठवडे गेले, पावसाळा आला, बी रुजलं, पालवी फुटली होती, पण बागेत उगवलेलं जंगली गवत कापणं गरजेचं होतं। गवत कापायला माझी मदत कोण करणार? इथे खूप घाण आहे, मी तुझी मदत करू शकत नाही। मी तर करू शकत नाही, मी माझी जागाच सोडू शकत नाही। मी घाणेरडा होईन, मी नाही करू शकत, माझी तब्येत ठीक नाही आहे, मी नाही करू शकत। जर असं असेल तर मी स्वतःच करेन। लाल कोंबडीने अंकुरांच्या आसपास उगवलेले जंगली गवत काढायला सुरुवात केली। गहू वाढण्याच्या काही काळानंतरच आता गव्हाच्या कापणीची वेळ आली। कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली आणि विचारलं की ते पीक कापायला मदत करतील का? काय, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? नाही, मी नाही करू शकत। मित्रा, जरा बघ तरी गहू कसा उगवलाय, तू पीक कापायला माझी मदत करशील? नाही, मी नाही करू शकत, मला करायचं नाहीये। मित्रा, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? कोण, मी? अजिबात नाही। बदका, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील का? हातरेने मी नाही करू शकत। ठीक आहे, मी स्वतःच करेन। लाल कोंबडीने रात्री उशिरापर्यंत काम केलं। तिने गव्हाच्या पारंब्या एक एक करून स्वतःच कापल्या। आता गव्हाचे पीठ बनवण्याची वेळ आली होती। ती तिच्या मित्रांना मदत मागायला गेली। मित्रांनो, आपल्याला कणिक बनवण्यासाठी गहू तळावा लागेल, कोण कोण माझी मदत करेल? मी नाही करू शकत, मी काम करण्याच्या स्थितीत नाही। मी कोणती मदत करू शकत नाही, माझी डुलकी काढायची वेळ आहे। मी तर मुळीच मदत करू शकत नाही। मी नाही मदत करू शकत, पाण्यात उतरून थंड होण्याची गरज आहे। कोंबडीने चक्कीमध्ये गहू दळून पीठ बनवलं। चला आता चविष्ट पोळी बनवूया। कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली। ती त्यांना एक शेवटची संधी देऊ इच्छित होती। गाय, मी पोळी बनवते आहे, तू मला मदत करशील का? मी नाही करू शकत,
मी काम करण्याच्या स्थितीत नाही. तुझं काय मित्रा? आज नाही, मी खूपच थकलो आहे. मी नाही करू शकत, मी नाही करू शकत, आणि मला माहिती नाही पोळी कशी बनवतात. या खेपेला कोंबडीला खूप राग आला होता. ती स्वतःच स्वयंपाक घरात गेली. सर्वात आधी तिने जे पीठ बनवले होते त्याची पोळी बनवली, मग त्याला आकार दिला आणि शेवटी ओव्हन मध्ये ठेवून पोळी शिजण्याची वाट पाहू लागली. पोळीचा सुगंध पसरल्यावर तिने पोळी ओव्हन मधून बाहेर काढली, बागेत गेली आणि टेबलवर बसली. मग तिच्या मित्रांना बोलवलं. मित्रांनो, पोळी तयार आहे, कुणाला माझ्या सोबत खायची इच्छा आहे? कोंबडीच्या समोर गरम पोळी पाहून सगळे एकत्रच तिच्या समोर आले. मला थोडी पाहिजे. मला पण, खर तर मला खूपच भूक लागली आहे, अगदी योग्य वेळ आहे. अरे वा, मला पण दे. मला पोळी आवडते, चला खाऊया. नाही, मी नाही देऊ शकत, अजिबात नाही. मी सर्व काही स्वतःच केले, फक्त मीच खाण्याच्या लायक आहे, सगळं काही स्वतःच्या बळावर. खूप आवडीने कोंबडीने पोळी खायला सुरुवात केली, पण ही गोष्ट सुद्धा विसरू शकत नव्हती की तिचे मित्रही भूकेले होते. आजपासून जर तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर मी माझी पोळी तुमच्या सोबत वाटू शकेन. शेतातील सगळ्याच प्राण्यांना लाज वाटत होती. त्यांना माहित होतं की ती बरोबर आहे. कोंबडीला माहित होत की तिच्या मित्रांनी चांगला धडा शिकलाय, म्हणून तिने पोळी त्यांच्या सोबत वाटून खाल्ली. एका चांगल्या जेवणाबरोबरच आता ते भरलेल्या पोटाने आनंदात होते. लिटिल रेड रायडिंग हुड. एका दूरवरच्या जंगलात एक लहान मुलगी तिच्या आई सोबत राहत असे. जेव्हा कधी ती लहान मुलगी घरातून बाहेर पडे तेव्हा ती रेड हुडेड कॅप घालायची, जी तिच्या आजीने तिच्यासाठी विणली होती. म्हणून सगळे तिला लिटिल रेड रायडिंग हुड म्हणत असत. एकदा नववर्षाच्या दिवशी स्वयंपाक घरात जेव्हा तिची आई संध्याकाळची तयारी करत होती तेव्हा लिटिल रेड रायडिंग हुड तिच्या आईकडे गेली. आई, मी खूप आनंदात आहे, कारण आज नवीन वर्ष सुरू होणार आहे. आजी पण आपल्या बरोबर असेल ना? तुझी आजी आजारी आहे बेटा, मला नाही वाटत ती येऊ शकेल. मी तिच्यासाठी बिस्किट बनवते. मी आजीला बिस्किट देऊन येऊ? नको माझ्या बाळा, बाहेर खूप थंडी आहे, तू घरीच राहा. मी नेऊन देईन आणि तिला एखादा काढा पण पाजून येईन, म्हणजे ती लवकर बरी होईल. प्लीज आई, प्लीज, तुला खूप कामं करायची आहेत ना, मी पटकन जाऊन येईन. ठीक आहे, पण उबदार कपडे घालून जा. लिटिल रेड रायडिंग हुडने तिचे रेड शूज आणि रेड कॅप घातली आणि टोपली घेऊन घरातून बाहेर पडली. जंगलाचा रस्ता सोडू नकोस आणि अंधार व्हायच्या आधी घरी परत ये. ठीक आहे आई. बाहेर खरंच खूप थंड होतं. अख्खं जंगल बर्फाने झाकून गेलं होतं. लिटिल रेड रायडिंग हुड आनंदात जंगलातून चालली होती. गर्द जंगलाच्या मधोमध एक तरुण शिकारी राहत होता. तो एका लांडग्याला शोधत होता, जो लोकांच्या घरात घुसून जेवण चोरत असे. मला वाटलंच नव्हतं की मी नवीन वर्षाची संध्याकाळ अशी एकट्याने घालवणार आहे, पण आज मी तुला पकडणारच हिंस्र लांडग्या, आणि यामुळे सगळेच नवीन वर्षात जास्त खुश होतील. सगळ्या गावकऱ्यांना घाबरवून लांडगा जंगलात शिकारीला निघाला होता. मला बर्फवृष्टीचे दिवस आवडत नाही, खायला काहीच सापडत नाही. आणि इकडे लिटिल रेड रायडिंग हुड तिच्या मार्गाने जात होती. तिने जंगलात एक हरणाचं पिल्लू पाहिलं. बिचारं बेबी हरिण थंडीने कुडकुडत होत. अरे हरणाच्या पिल्ला, तुला किती थंडी वाजते ना? लिटिल रेड रायडिंग हुडला हरणाच्या जवळ जाऊन त्याला मदत करायची होती,
पण हरणाने तिला पाहिल्याबरोबर पळ काढला. अरे थांब, पळू नकोस, मी तुला अजिबात त्रास देणार नाही. लिटिल रेड रायडिंग हुड जंगलात हरणाचा पाठलाग करू लागली. पण एवढं किरकोळ शरीराचं असूनही हे हरिण एवढं चपळ होत की लगेच अदृश्य झालं. काही वेळ लिटिल रेड रायडिंग हुड हरणाला शोधत राहिली, पण मग तिला वाटलं की हरणाला शोधणं अशक्य. तिने चारही बाजूंना नजर फिरवली आणि तिला लक्षात आलं की ती जंगलापासून खूप लांब आली होती. ती एका अशा जागेवर होती जिथे यापूर्वी ती कधीच आलेली नव्हती. बर्फामुळे तिला हेही कळत नव्हतं की ती कुठे. तिने विचार केला की तिच्या पावलांच्या ठशांचं अनुकरण करून ती तिचा मार्ग नक्की शोधून काढेल. तिने तिच्या पावलांच्या खुणांचा मागोवा घेतला, पण काही वेळातच बर्फाने तिच्या पाऊलखुणा झाकून टाकल्या आणि त्याच वेळी लिटिल रेड रायडिंग हुड स्वतःला असहाय्य समजून रडू लागली. आता मी काय करू, कोणीतरी मला वाचवा. हॅलो, वाचवा, कोणीतरी वाचवा. कुणीतरी तिचा आवाज ऐकला, पण हा कोणी वेगळा नसून हा होता पाषाण हृदयी लांडगा. हॅलो, कुणाला माझा आवाज ऐकू येतोय का? लांडगा त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला जो त्याने ऐकला होता आणि लगेचच त्याने लिटिल रेड रायडिंग हुडला पाहिलं. तिला न घाबरवता तो तिच्या जवळ गेला. तिच्या समोर लांडग्याला पाहून ती खूप घाबरली आणि ओरडू लागली. वाचवा, इथे लांडगा आहे, वाचवा, कोणीतरी मदत करा. ओरडू नकोस, ओरडू नकोस, मी तुला त्रास देणार नाहीये, मी तुझी मदत करायला आलो आहे. लिटिल रेड रायडिंग हुडला वाटलं की त्याचा त्रास द्यायचा अजिबात हेतू नाही, म्हणून तिने ओरडणं बंद केलं. आता मला सांग, तुझ्यासारखी मुलगी एकटी जंगलात काय करतीये? मी माझ्या आजारी आजीसाठी बिस्किट घेऊन चालले होते, पण आता मी हरवले. पण इथे आजपर्यंत कोणताही माणूस राहिला नाही, तुझी आजारी आजी राहते तरी कुठे? लिटिल रेड रायडिंग हुडला त्याला सांगायचं नव्हतं की तिची आजी कुठे राहते, कारण तिला अजूनही लांडग्याबाबत शंका होती. मला इथून आजीचं घर ओळखता येत नाहीये. जर तुम्ही मला जंगलाच्या मार्गावर पुन्हा घेऊन गेलात तर मार्ग नक्की सापडेल. ठीक आहे, तू माझ्या मागे मागे चल. आणि लांडगा चालू लागला. लिटिल रेड रायडिंग हुड त्याच्या मागे मागे जंगलाच्या दिशेने चालू लागली. पण दुष्ट लांडगा मनातल्या मनात तिच्याबद्दल डाव आखत होता. एकदा का आपण जंगलाच्या रस्त्यावर चालू लागलो की ही लहान मुलगी मला तिच्या आजीच्या घराचा पत्ता सांगून टाकेल. अशा प्रकारे आधी मी तिला खाऊन टाकेन आणि मग तिच्या आजीला खायला जाऊ शकेन. याला म्हणतात नवीन वर्षाची मेजवानी. थोडा वेळ चालल्यानंतर लांडगा आणि लिटिल रेड रायडिंग हुडला रस्ता सापडला. हे बघ, आपण पोहोचलो. तुला तुझ्या आजीचं घर माहितीये का? आता लिटिल रेड रायडिंग हुडला काहीही करून त्या लांडग्यापासून सुटका करून घ्यायची होती आणि लवकरात लवकर तिला तिच्या आजीजवळ जायचं होतं. मी इथून जाईन, आणि तसंही ते आता जास्त लांब नाहीये. या जगलाच्या शेवटी लाल रंगाचं घर आहे. तेव्हाच लिटिल रेड रायडिंग हुडला अंदाज आला होता की तिने चूक केली होती. खरंच का? लांडगा अगदी तिच्या जवळ आला आणि तिच्या जवळ येऊन त्याने आपलं तोंड उघडलं. पण अगदी त्याच वेळी एका रायफलीचा आवाज ऐकून लांडगा घाबरून पळून गेला. लिटिल रेड रायडिंग हुडने समाधानाचा निश्वास टाकला आणि लवकर लवकर तिच्या आजीच्या घराकडे धावली. इकडे शिकारी अजूनही लांडग्याला शोधत होता. त्याने बर्फावर त्याच्या पाऊलखुणा पाहिल्या. मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस, मी तुला शोधणारच. आव्हानाने भरलेल्या प्रवासानंतर शेवटी ती तिच्या आजीच्या घरी पोहोचली.
तिने दार वाजवलं. आतून तिच्या आजीचा आवाज ऐकला. दार उघडा आहे माझ्या बाळा, तू आत येऊ शकतेस. तिच्या आजीचा आवाज ऐकून लिटिल रेड रायडिंग हुड जरा बुचकळ्यात पडली होती. हा आवाज तर आजीचा वाटत नाहीये. ओ, कदाचित तिच्या आजारामुळे तसा येत असेल. लिटिल रेड रायडिंग हुड दरवाजा उघडून आत आली. सगळे पडदे बंद होते. अंधाऱ्या खोलीत तिची आजी पलंगावर तिची चादर छातीपर्यंत ओढून झोपली होती. इथे आल्याबद्दल धन्यवाद माझ्या बाळा. आईने खूप छान बिस्किट केली आहेत. ती म्हणाली की तू येऊ शकणार नाहीस, म्हणून मी तुला हे द्यायला आणि भेटायला आले. हे तू खूपच चांगलं केलंयस माझ्या बाळा. ये माझ्या बाळा, ये, मला तुला आणखी जवळून पाहायचंय. लिटिल रेड रायडिंग हुड तिच्या आजी जवळ गेली, पण तिला जरा विचित्र वाटत होत. आणखी जवळ ये बाळा, आणखी जवळ. लिटिल रेड रायडिंग हुड आता तिच्या आजीच्या पलंगाच्या आणखी एक पाऊल जवळ आली. ती आजी तिला खूप वेगळी वाटत होती. आजी, काय झालं? तुझे कान इतके मोठे काय? तुला स्पष्टपणे ऐकण्यासाठी माझ्या बाळा. आणि तुझे डोळे एवढे मोठे काय? जेणेकरून तुला स्पष्टपणे बघू शकेन. आणि तुझे हात, हे एवढे मोठे कसे झाले? तुला नीट मिठी मारण्यासाठी माझ्या बाळा. दात? आणि तुझे दात इतके तीक्ष्ण का आहेत? तुला व्यवस्थित खाता यावं म्हणून. अचानक लांडग्याने पलंगावरून उडी मारली आणि त्याने स्वतःला लिटिल रेड रायडिंग हुडवर झोकून दिलं. वाचवा! इकडे ये, इकडे ये, तू माझ्यापासून वाचू शकणार नाहीस. लिटिल रेड रायडिंग हुड घरातून बाहेर पडली आणि पळू लागली. पण खूपच चपळ लांडगा तिला पकडणारच होता. आता तो तिच्यावर उडी मारून तिला पकडणार होता, तेव्हाच त्याला दिसलं की त्याचा पाय अडकलाय आणि अचानक तो एका झाडाला लटकला गेला. जेव्हा लिटिल रेड रायडिंग हुड थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं, तेव्हा तिने त्याला एका जाळ्यात अडकलेलं पाहिलं. ती लगेच त्याच्या जवळ गेली. मला सांग दुष्ट लांडग्या, माझी आजी कुठे आहे आणि तू तिचं काय केलंयस? तो काहीच करू शकत नाही, तू काळजी करू नकोस. लिटिल रेड रायडिंग हुडने पाहिलं की आवाज कोठून येत होता. तुझी आजी अगदी सुरक्षित आहे लहान मुली, ती माझ्या झोपडीत आराम करते. जेव्हा मी ऐकलं की तुझी आजी आजारी आहे, मी त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना माझ्या झोपडीत घेऊन आलो आणि लांडग्यासाठी मी एक जाळं तयार केलं. बरं झालं शेवटी मी लांडग्याला पकडलाच. दुष्ट लांडगा, आधी तो माझ्या आजीच्या घरात घुसला, मग त्याने आजीचे कपडे घातले आणि मला बनवण्याचा प्रयत्न केला. चल तुझ्या आजीकडे जाऊया आणि लांडग्याबद्दल म्हणशील तर याला नवीन वर्ष इथेच साजरा करू दे. याच्याकडे मी उद्या पाहून घेईन. आणि मग शिकारी आणि लिटिल रेड रायडिंग हुड शिकाऱ्याच्या झोपडीकडे जाऊ लागले. लांडगा त्यांच्या मागून ओरडला. अरे थांबा थांबा, मला सोडून कुठे चालला आहात? थांबा थांबा. ही रात्रीची वेळ होती. लिटिल रेड रायडिंग हुड, आजी आणि शिकारी लिटिल रेड रायडिंग हुडच्या घरी पोहोचले. तिची आई घरासमोर त्यांची वाट पाहत होती. जेव्हा तिने तिच्या मुलीला पाहिलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. माझ्या बाळा, तू कुठे होतीस? आई, तू पण आलीस? मला सांग काय झालं होतं. मी तुला सगळं सांगेन आई, पण आधी मला माफी मागायला हवी. मी तुझं ऐकलं नाही आणि जंगलाचा मार्ग सोडून दिला. तुझा विश्वास बसणार नाही काय झालं. मी आता कधीच तुझं ऐकायला नकार देणार नाही. लिटिल रेड रायडिंग हुड, तिची आई, आजी आणि शिकारी सर्वांनी मिळून ती संध्याकाळ हसत नाचत गात सोबत साजरी केली आणि सोबत जेवणही केलं. आणि लांडग्याबद्दल बोलायचं तर ही त्याची आजपर्यंतची सर्वात वाईट नववर्षाची संध्याकाळ होती.